खोके हो खोके हो खोके हो खोके हो सब हो कुछ ओके महागाई हा विषय असा आहे की दर म्हणजे वर्षभरातील तीनशे पासष्ट दिवस आंदोलन करा बोलू शकता की नाही कोण बोलताय महागाईवर आपण चर्चा करण्यामध्ये कमी पडतो सरकारला बदनाम करायचं असेल तर मगाशी मी सांगितलं वळसे पाटील साहेब बसल्या इकडे वरुण भैया सारे आहे मला माहिती आहे मी विरोधी पक्षाचं काम केलं आहे धनुभवन केलेलं आहे दोन हजार नऊला मी विरोधी पक्ष नेता झालो दोन हजार चौदापर्यंत या सरकारमध्ये हे सगळे समरजस त्यावेळेस समोर होते मी विरोधी होतो पण सरकारला सळो के पळो करून घोडण्याचं काम त्या कालखंडामध्ये खल का बा ताईंनी सांगितल्याप्रमाणे मला माहिती नाही खरे आरोप होते का खोटे होते हे मला माहिती नाही पण सरकारवर आरोप करून सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये टाकण्याचं काम हे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत झालं वातावरण तयार झालं एका बाजूला राजकीय वातावरण झालं दुसऱ्या बाजूला संघटनात्मक मजबूती झाली आणि तो चमत्कार घडला की एकशे तेवीस आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले मग आपल्याला ज्यावेळेस आहे तर सरकारला बदनाम करायचं असेल ब केंद्राला बदनाम करा सरकारला बदनाम करायचा बागाई आहे भ्रष्टाचार आहे अनेक प्रकरणं आहेत जे आता ताईंनी सांगितले आहेत अनेक प्रकरणांचा उल्लेख मागच्या भाषणांमध्ये अनेकांनी करून दाखवलेला आहे पण आपण बोलतोय का मी कधी कधी उदाहरणं द्यायचो मागच्या कालखंडामध्ये की अगदी स्मशानभूमीमध्ये जरी गेले तरी तुम्ही महागाईची चर्चा करा एखादं प्रेत जळतच नसेल तर त्या ठिकाणी सांगा अरे कसं जळवेल इथं आता रॉकेलही नाही या सरकारनं रॉकेलही बंद करून टाकलं रॉकेलही महाग झालं बाहेर होणार नाही तर बदमासाहेब सरकार जिथं जाल तिथे लग्नात गेले तरी लग्नात स्वतःहून विषय काढा अरे हो महाग झालं एवढं मोठं काय झालं की आता शंभर लोकांच्या विषयी पन्नास लोकांना जेवायला बोलावं लागलं तेल महाग झालं तूप महाग झालं सगळं महाग झालं काय सरकार आहे काय पण बदनामी करा ना प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात का एक विषय घेतला की माननीय जयंतराव पाटील साहेबांनी माननीय अजयदा माननीय शरद पवार साहेबांनी आपल्याजवळ एक विषय सांगितला की तो विषय सतरा ठिकाणी बडवत राहा नुसता बडवत राहा नुसता बडवत राहा खोके 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 सब कुछ ओके